मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज नामदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मागण्यांचं निवेदन नामदार डॉक्टर पाटील यांना देण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे कॉम्रेड अप्पा पाटील, कॉम्रेड जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपुरातील जयसिंग महाराज उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घोषणा देत मोर्चा नामदार राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयासमोर आला. यावेळी महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला. यावेळी नामदार पाटील यांनी मोर्चाला सामोरं जात त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. अंगणवाडी सेविकांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी नामदार पाटील यांनी आंदोलकांना त्यांच्या मागण्यांबाबत आश्वस्त केलं. सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा मी या ठिकाणी सूचना दिली की निदान आपल्याकडे पैसे आल्यावर एखादा बाबा बजेटरी तरतूद नाही तिथपर्यंत ठीक आहे, बजेटरी तरतूद ठीक आहे, आपल्या तुमच्या हातात तुमच्या लेवलचं काम नव्हे. पण ज्यावेळा पैसे तुमच्या हातामध्ये येतात त्यावेळा किमान 3 दिवसामध्ये ती जिल्हा बँकेच्या बाजारी पाहिजे आणि जिल्हा बँकेतनं किमान 2 दिवसात त्या पहिल्या म्हणजे एकंदरीत पैसे तुमच्याकडे आल्यापासून 5 दिवसाच्या आज त्या प्रत्येक जे लाभार्थी त्याचा जो असेल त्या शेवटच्या माणसापर्यंत जायची जबाबदारी ही इथनं पुढच्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला बजावावी लागेल. नसलं तर निश्चितपणे आम्हाला सुद्धा त्याच्यावर गांभीर्यानं विचार करायला लागेल. कारण सामान्य माणसाला आज 2-2, 3-3 महिने जर पगार नाही, इंटरनेटची बिल आहे देणार, पगार देणार वेतन जर आपण किती देतो 5,000, 6,000, 5,500 की आम्ही वेतन देतो. 5,500, 6,000 आता जगणं इतकं अवघड झालेलं आहे. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देण्यात आलं. बालविकास प्रकल्प अधिकारी VJ कांबळे, SR गुजर उपस्थित होते.